विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी नॅशनल मिन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच या नियम यम एस या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत या व्हिडिओमध्ये त्रिकोणाचे शिवलंब आणि मद्यगा या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत प्रथमतः त्रिकोणाचे शिवलंब आणि मद्यगा यांच्या व्याख्या पाहिजेनंतर आपण त्यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत त्रिकोणाच्या शिरबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेला लंब रेषाखंड हा त्रिकोणाचा शिरोलंब असतो या ठिकाणी हा त्रिकोण आहे या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू आहे स समजा आपण या ठिकाणी त्रिकोण ए बी सी असं ए या शिरोबिंदूतून बी सी या पायावर एडी हा शिरोलंब टाकलेला आहे म्हणजेच एडी हा शिरोलंब आहे त्रिकोण ए बी सीचा त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब म्हणजे शिरोबिंदूतून टाकलेला लंब शिरोलंब हा एक लंबा आहे हा लंबा आहे म्हणजे तीन शिरोलंब आहेत आणि त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब हे एका बिंदूच छेदतात म्हणजे ते एक संपाती असतात त्रिकोणाला तीन शिरोलंब असतात तीनही श्रोलंब एक संपाती असतात त्रिकोणाच्या संपात बिंदूला त्रिकोणाचा लंबसंपात म्हणत हा बिंदू जो आहे हा छेदनबिंदू तिन्ही शिरोलंबांचा तो लंबसंपात बिंदू आहे या ठिकाणी त्याला अर्थो सेंटर असं म्हणतात इंग्रजीमध्ये आणि ओ या अक्षरांना दाखवला जात होतो अर्थो सेंटरमधलं पहिलं अक्षर या ठिकाणी काटकोण त्रिकोण असेल तर काटकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो त्यानंतर विशालकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू, बिंदू, बिंदू त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो आणि लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो हे त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचं स्थान आहे या ठिकाणी पहा हा काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणामध्ये ए बी आणि बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत म्हणजे काटकोन या ठिकाणी बी या ठिकाणी झालेला आहे आणि हा शिवलंब संपादबिंदू हा काटकोन करणाऱ्या बाजूवर असतो हा या ठिकाणी विशाल त्रिकोण आहे या ठिकाणी पी क्यू आर विशाल त्रिकोण आहे क्यू या ठिकाणी विशाल कोण तयार झालेला आहे नव्वदपेक्षा मोठा पी या शिरबिंदूतून टाकलेला हा शिरोलंब आर या बिंदूतून टाकलेला हा शिवलंब ही बाजू वाढवून ही बाजू वाढवलेली आहे आणि क्यू या बिंदूतून पी आर या बाजूवर टाकलेल्या शिवलंब आणि तिन तिन्ही शिवलंब त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये छेदतात विशाल कोण त्रिकोणासाठी लंबसंपात बिंदूचं स्थान त्रिकोणाच्या बाहेर आहे या ठिकाणी लघुकोण त्रिकोण आहे हे तिन्ही शिवलंब लघुकोण त्रिकोणाच्या अंतर्भागात छेदतात म्हणजे लंबसंपात बिंदू हा लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो ओके त्रिकोणाच्या मध्यगा या ठिकाणी ह्या तिन्ही मध्यगा आहेत समजा त्रिकोण हा पी क्यू त्र पी क्यू आर हा त्रिकोण आहे त्रिकोणाचा शिरबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू क्यू, क्यू आर या बाजूचा मध्यबिंदू समजा एल आहे त्रिकोण क्यू आर या बाजूचा मध्यबिंदू येल आणि त्या बाजूसमोरील शिरबिंदू पी किंवा त्रिकोणाचा शिरबिंदू पी आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू येल यांना जोडणारा रेषाखंड मध्यग असतो त्रिकोणाला तीन मध्यग असतात हा या ठिकाणी क्यू यम सुद्धा मध्यग आहे यम हा पी आरचा मध्यबिंदू आहे यन हा पी क्यूचा मध्यबिंदू आहे त्यामुळं आर्यन सुद्धा मध्यग आहे त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या ठिकाणी एक संपाचे असतात त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यग म्हणतात त्रिकोणाचा शिरबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यग म्हणतात त्रिकोणाच्या संपात बिंदूला संपात म्हणजे सेंट्रॉड असे म्हणतात आणि तो जी या क्षणाने दाखवतात तिथं हा जी बिंदू आहे इथं आणि मध्यगासपात बिंदू दोनास एक प्रमाणात विभाग तो म्हणजे जी हा बिंदू या मध्यगेचे दोनास एक प्रमाणात विभाजन करतो हा लहान भाग आहे तो एक आहे त्याच्या दुप्पट हा मोठा भाग आहे त्रिकोणाच्या मध्यगासपात बिंदू जी निश्चित स्थान नेहमीच त्रिकोणाच्या अंतर्भागात असते ओके okay. त्रिकोणाचा मग या ठिकाणी विशाल कोण त्रिकोण असू दे लघु कोण त्रिकोण असू दे काटकोण त्रिकोण असू दे त्याचं जे स्थान आहे संपात बिंदूचं जीचं ते नेहमीच त्रिकोणाच्या अंतर्भागात असते ओके okay. यावरील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत त्रिकोण यम एन एस मध्ये यम टी या ठिकाणी त्रिकोण यम एन एस ची मध्यग आहे एन टी इथे या ठिकाणी एन टी आवश्यक आहे रेख एन टी त्रिकोन एम एन एस ची मध्य सात सेंटीमीटर आहे टी हा एम एस चा मध्यबिंदू आहे त्यामुळे एम टी सात सेंटीमीटरच्या निंपट म्हणजे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ओके हा चौथा पर्याय पुढचा प्रश्न आहे त्रिकोन बी आर टी मध्ये आर एस हा शिरोलंब आहे त्रिकोण कोण बी आर एस चे माप किती बी आर एस या ठिकाणी त्रिकोण बी आर एस मध्ये बी हा सत्तर मापाचा आहे यश या ठिकाणी नव्वद मापाचा आहे नव्वद आणि सत्तर एकशे साठ त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बरी जी अंश असते इथं शिवलंब असल्यामुळे नव्वद आहे हा सत्तर दिलेला आहे एकशे साठ राहायला वीस अंशाचा म्हणजे तिसरा पर्याय ओके वीस अंश पुढचा प्रश्न आहे त्रिकोण एबीसी या त्रिकोनात एडी ही मद्यगा असून एडी अठरा आहे जी डी या ठिकाणी अठराचे तीन समान भाग म्हणजे सहा 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 त्यामुळे सहा बारा एकाच दोन याचं विभाजन झालं म्हणजे सहा बारा म्हणजे या ठिकाणी जी डी सहा असला पाहिजे आणि त्याच्या दुप्पट ए जी बारा पाहिजे कारण त्रिकोणाची मद त्रिकोणाचा मध्यगा संपाद बिंदू हा त्या मध्यगाचे दोनास एक प्रमाणात विभाजन करतो त्यामुळे साजेकच या ठिकाणी अठराचे तीन समान भाग पटकन करून या ठिकाणी एक भाग सहा हा जीडी आहे ओके हा तिसरा पर्याय अचूक सहा पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब त्रिकोणात संपाद बिंदू व शिरोलंब संपाद बिंदू यांचे स्थान एकच असते या ठिकाणी केवळ हा समभुज त्रिकोण या संभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात ए पी हा शिरोलंब आहे पी हा साजिकच बी सीचा मध्यबिंदू आहे क्यू हा ए सीचा मध्यबिंदू आहे म्हणजे बी क्यू हा शिरोलंब आहे ती मध्यग आहे ए पी हा शिरोलंब आहे तीच मध्यग आहे आर हा एबीचा मध्यबिंदू आहे त्यामुळे सी आर हा शिरोलंब आहे आणि या ठिकाणी ती मध्यगा सुद्धा आहे म्हणजे मध्यगा संपादबिंदू हा या समभुज त्रिकोणासाठी एकच असतो म्हणजे शिरोलंब संपातबिंदू आणि मध्यग संपातबिंदू केवळ फक्त संभू त्रिकोणामध्ये एकच असतात ओके आता आपण पाहिलं तसं अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद